उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बैठकीचं आयोजन कदम लॉन्स येथे करण्यात आलं होतं। शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर जाचक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी नवीन अध्यक्षांची आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। यावर्षी अध्यक्षपदी कृष्णा लवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच कार्याध्यक्ष शांताराम घंटे, उपाध्यक्ष राहुल वाजे, प्रशांत आवारे, खजिनदार रवींद्र कडजेकर, सचिव लक्ष्मण ढोकणे आणि सहसचिव सागर यांची निवड करण्यात आली। यावेळी माजी आमदार योगेश घोलप, राजेंद्र लवटे, शिवजी सहाणे, हेमंत गायकवाड, दीपक बलकवडे, योगेश गाडेकर यांनी मार्गदर्शन केलं, तसेच खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली आणि नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। बैठकीसाठी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष बंटी भागवत, राजेंद्र फोकणे, विशाल संगमनेर, विक्रम कोठुळे, किशोर जाचक यांच्यासह पंडित आवारे, नितीन खरजूल, उत्तम कोठुळे, सुनील बोराडे, मुकुंद आढाव, श्याम खोले, विक्रम कदम, योगेश भोर, नितीन छिडे, नितीन खोले, राहुल ताजनपुरे, संतोष पिले, बापू सातपुते, शिव तकाटे, सागर भोजने, योगेश देशमुख, अतुल धोंगडे, विक्रम थोरात, साहेबराव शिंदे, राहुल बेरड, नितीन पाटील, गिरीश लवटे, सचिन जाधव, शिवाजी हंडोरे, गौरव विस्पुते, विजय खोले, मिलिंद माळवे, अमोल पारख, गणेश बनकर, शिवा धोंगडे आदी उपस्थित होते। फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा पॅटर्न अतिशय दिमागदारपणे आज रुजू झालेला आहे, त्याचे प्रणेते म्हणून नाशिक रोडकडे पाहिलं जातं आणि 2018 पासून आजपर्यंत गेल्या 5 शिवजन्मोत्सव समिती सोहळ्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक ज्या पद्धतीने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालेली आहे, ठिकाणी श्री कृष्णाकाका लवटे यांना दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांची टीमही या ठिकाणी निवडलेली आहे। मला असं वाटतं की हाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम झालेला आहे आणि नूतन अध्यक्षांचं जे एकमताने निवडल्या गेलेले आहेत मी मनापासून स्वागत करतो आणि यापुढे त्यांच्या हातून पुन्हा शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांची सेवा घडो अशा त्यांना शुभेच्छा देतो।